अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मोहाडी या गावामध्ये जगदीश रतन सिंग राजपूत या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शेतकऱ्याने सावकाराकडून 1.5 लाख रुपये कर्ज घेतले होते। त्या 1.5 लाख रुपयांचे सावकार 40 लाख रुपये मागत असून शेत तोपर्यंत ताब्यात देणार नाही, मी पक्की खरेदी केलेली आहे असा त्रास देत असल्या कारणाने या त्रासाला कंटाळून आज दुपारच्या सुमारास सावकाराविरुद्ध खिशात चिठ्ठी लिहून या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सावकाराविरुद्ध जोपर्यंत गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही। मैताच्या नातेवाईकांच्या अशा मागणीमुळे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माझे मामा जगदीश रतन सिंग राजपूत राहणार मोहाडी तालुका जामनेर यांनी विजय कुमावत प्रकाश कुमावत विजय बंडू कुमावत आणि प्रकाश बंडू कुमावत यांच्याकडनं कर्ज घेतलं 1.5 लाख रुपये। तर यांनी कर्ज घेतल्यानंतर विजय कुमावत यांनी शेतजमीन लिहून घेतली आणि 1.5 लाखाचे 40 लाख रुपयांनी त्यांच्यावर कर्ज दाखवलं, मागणी केली, त्यांना वारंवार धमक्या दिल्या त्यांना की तुझ्याकडनं जे होईल ते कर, आम्ही तुझं शेत बळकवणार। आणि आज कर्जापोटी जगदीश राजपूत यांचं फॅमिली डिस्टर्ब होऊन फॅमिली डिस्टर्ब झालं आणि पूर्ण त्याने विजय कुमार त्यांच्या टेन्शनमध्ये पाशी घेऊन आत्महत्या केली। जगदीश रत्नसिंग राजपूत यांचा पुतण्या आहे, जोपर्यंत त्यांचा विजय बंडू कुमार त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची डेड बॉडी इथून नेणार नाही, की त्याचं आम्ही ठे आंदोलन करणार आहे। तात्काळ विजय बंडू कुमारला अटक करा, त्यांचा पूर्ण परिवार बसून गेलेला आहे। आज जगदीश आज आमच्या गावामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली। या दुर्दैवी घटनेमध्ये आमचे मित्र माननीय आदरणीय जगदीश भाऊ राजपूत यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। खरं तर काही असं म्हणजे अतिशय तणावामध्ये जगदीशभाऊ अनेक दिवसापासून तसे होतेच। त्यांच्या जमिनीच्या संदर्भातला वाद जळगावच्या कुमावत प्रकाश कुमावत आणि विजय कुमावत यांच्या चालला होता। त्यांच्याकडनं काही 1.5-2 लाख रुपये त्यांनी घेतले होते काही वर्षापूर्वी आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी आपली शेती त्या ठिकाणी त्या कुमावत बंधूंच्या नावावरती केलेली होती। आणि हा वाद मिटवण्यासाठी गावातील स्थानिक मंडळी आणि सगळी शिष्टमंडळ मंडळी अनेक वेळा त्या कुमावत बंधूंना भेटले आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। परंतु समोरची कुमावत मंडळी जे सावकारी करतात त्यांनी त्यांचं शेत पूर्ण लिहून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 9 लाखात तो मिटवावा, 5 लाखात मिटवावा, 1.5-2 लाखाच्या रक्कम, परंतु त्यांची मागणी जवळपास 40 लाखाची होती। ती अवास्तव्य मागणी त्यांची चालली होती म्हणजे त्याचा पूर्णतः ह्या सगळ्या बाबीचा जगदीशभाऊंच्या मनावर फार परिणाम होत होता आणि पूर्ण गेल्या अनेक दिवसापासून ते तणावामध्ये होते। परंतु मध्यंतरी बऱ्याचदा आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, मग आमचे मित्र माजी सरपंच दीपकभाऊ राजपूत असतील, आपल्या जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय प्रोफेसर असतील यांनी देखील समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्या कुमावत बंधूंचे जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील प्रयत्न केला, परंतु हा सावकार काही तिथं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यामुळं जास्तीच्या तणावामध्ये जगदीशभाऊ होते आणि शेवटी त्यांनी आज स्वतःला आत्महत्या करून फाशी घेऊन संपवलं आहे। प्रचंड मोठी हानी या परिवाराची झाली आहे, संपूर्ण गाव दुःखात आहे आणि गावाची संपूर्ण मागणी आहे की आणि या ठिकाणी या जगदीशभाऊंना न्याय मिळाला पाहिजे आणि जे सावकारी करतायत ज्यांनी विजय कुमावत आणि प्रकाश कुमावत विजय बंडू कुमावत आणि प्रकाश बंडू कुमावत यांच्यावरती निश्चितपणे त्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांचं जे शेत त्यांनी लिहून घेतलं आहे ते तात्काळ त्यांच्याकडनं काढून ते या मैताचे जे वारस आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या नावावरती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने करून द्यावा, हीच शासनाकडे सर्व ग्रामस्थांची मागणी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।